श्री स्वामी समर्थ, आज मी घेऊन आले आहे आपल्यासाठी घराविषयी उपाय व तोडगी। विष्णू, सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधू नये। मंगळवार व रविवार हे दोन वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण वर्ज्य आहे। घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे मोठे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत। आपण नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनविला तर ते घरासाठी कलहकारक ठरते। वास्तूची आयुमर्यादा काढायची असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला 8 गुणून 120 भाग दिल्यावर जी संख्या उरते त्या गृहाचे अथवा इमारतीचे ते आयुष्य आहे असे समजते। काटेरी रोपटे अथवा कॅक्टस घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्या तरी प्रकारची उद्गिंता येत असते अथवा बारीक सारीक कारणावरून कुटुंबियांमध्ये वाद निर्माण होत असतात, म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने टाळावे। स्वयंपाकघर पूर्वेस त्यातली शक्यता अग्नियस असावी। सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते, तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा। आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे क्षितिज खरे आहे, त्यामुळे द्वारवेध हा दोष निर्माण होतो। तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निश्चित सांगितले आहे। नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात 8 म्हणून मगच घराचं उंबरा ओलांडावा। घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते, अन्यथा निदान आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी करावे। घरात नंददीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक बटन दाबा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।